गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं पुन्हा एका आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये मित्रांनो काल मार्केटने फार मोठं मुवमेंट दिलेलं आहे परंतु आज एवढं मोठं मुवमेंट होईल असं मला बिलकुल वाटत नाही त्याचं कारण असं कारण आता मार्केट ऑल टाईम हायला टच करून आलेलं आहे आणि आता ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर ॲनालिसिस करायचं म्हटलं तर वीस हजाराला सगळ्यात जास्त पुट रायटिंग झाले आणि एकवीस हजाराला सगळ्यात जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे त्यामुळे मार्केट त्याच्यामध्ये राहण्याचे फार मोठे चान्सेस आहेत आणि अशा केसमध्ये जर आपण ग्लोबल मार्केट्स जर पाहिले तर ग्लोबल मार्केट्स हे आता इंडियन मार्केटला फार काही सपोर्ट करताना दिसत नाहीत परंतु याचा अर्थ आपले मार्केट लगेच पडेल असं मात्र बिलकुल नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे की काल जे इलेक्शनचे रिझल्ट लागले रविवारी त्याच्यामुळे मार्केट एवढं पळालं ते बरोबर आहे परंतु हे पाच राज्यांचे इलेक्शन्स महत्त्वाचे का होते कारण मेमध्ये जे काही लोकसभेचे इलेक्शनचे रिझल्ट लागणार आहेत त्याची ही लिटमस टेस्ट होती आणि यामध्ये बी जे पीला बहुमत मिळालेलं आहे की जे मार्केटला आवडले आणि त्यामुळेच मार्केट एवढं मोठं पळालं परंतु आता एवढी मोठी मुवमेंट पुन्हा होईल का तर तसं सांगता येत नाही आणि डिसेंबरमध्ये जनरली काय असतं की यू एस मार्केटला बऱ्यापैकी सुट्टी असते कारण तिकडे ख्रिसमसचा मोठा सण असतो आणि जे काही मोठमोठे मोड़ फंड मॅनेजर आहेत किंवा जे इन्व्हेस्टर आहेत मोठमोठे ते सगळे सुट्टीवरती निघून जातात त्यामुळे सेकंड हाफमध्ये म्हणजेच साधारण पंधरा तारखेनंतर फार काही मुवमेंट आपल्याला पाहायला भेटत नाही डिसेंबरमध्ये तर मग अशा पद्धतीनं आजचं मार्केट हे थोडंसं आता इथनं पुढं कन्सॉलिडेशनमध्ये जाईल एवढं फास्ट फॉरवर्ड मुवमेंट आता मार्केटमध्ये जास्त पाहायला मिळणार नाही म्हणजे आता इथून पुढं ऑप्शन सेलर्स बऱ्यापैकी पैसे कमावतील ऑप्शन बाहेरने पैसे कमवायचे होते ते कमवून झालेले आहेत आता तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं मार्केटचं ॲनालिसिस आता पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजेच येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला करावं लागेल त्याचं कारण असं कारण आता मुवमेंट ऑलरेडी झालेलं आहे मग आता पुढे नक्की काय घडणार हे पाहण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ नक्कीच मार्केटला द्यावा लागेल आता जर आपण यू एस डी आयन आरचं जर पाहिलं करन्सी मार्केटमध्ये तर आज थोडंसं लोअर ओपनिंग दाखवतं आहे मे बी आर बी आय इंटरव्हेन्शनमुळे आणि जर आपण क्रूड ऑइल पाहिलं तर क्रूड ऑइल डाऊन आहे गोल्ड पण डाऊन आहे पण एस एन पी फाय हंड्रेड जे आहे तर ते सुद्धा रेडमध्येच क्लोज झालेलं आहे काल त्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती थोडा फार काम होईना नक्कीच होणार परंतु आपल्याकडे जे एफ आय एज आणि डीआयज आहेत ते दोन्ही नेट बायर्स झालेले आहेत गेले आठ दिवसापासून दोघेही बाईंग करत आहेत कालही ऑलमोस्ट दोन हजार कोटी रुपयांचं बाईंग हे एफ आय एजने केलेलं आहे आणि त्यामुळेच मार्केटने फार मोठा बूम दाखवलं आहे आता राहिला प्रश्न डॉलर इंडेक्सचा तर डॉलर इंडेक्स स्लाईटली वाढतो आहे परंतु तो एका कन्सॉलिडेशन फेजमध्येच आहे तो फार काही वरती जाईल असं बिलकुल वाटत नाही आणि यु एस डी आयन आरमध्ये सुद्धा थोडीशी डाऊन आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु त्याचा जो सपोर्ट आहे तो काही तो ब्रेक करताना दिसत नाही एटी थ्रीचा त्यामुळे तिथे काही फार चांगला ट्रेड मिळण्याचे चान्सेस नाही आहेत तर मग अशा पद्धतीनं आजचं मार्केट हे राहणार आहे मे बी कन्सॉलिडेशन असू शकतं थोडंफार हायर जाईल मार्केट पण वरती सस्टेन करेल अशी शक्यता मात्र मला थोडी कमी वाटते कारण थोडं प्रॉफिट बुकिंग येणं फार गरजेचं आहे एका रेंजमध्येच मार्केट जर पळत राहिलं तर ते चांगलं नाही मार्केटसाठी कारण जर नंतर फॉल आला तर तो फार मोठा असेल की जिथे तुम्हाला किंवा आमच्यासारख्या सामान्य ट्रेडर्सना काही पोझिशन घेणं शक्य होत नाही छोटं मोठं करेक्शन हे यायलाच पाहिजे मग अशा पद्धतीनं मार्केट आजचं असू शकतं फ्लॅट ओपनिंग होऊ शकते फार काही आता गॅपअप डाऊन असं काही होणार नाही लगेच त्याला थोडा वेळ लागेल तर मग मित्रांनो आजचा दिवस कसा जाईल तुमचा हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा काय तुम्ही प्रॉफिट बुकिंग केलं किंवा लॉस बुक केलं तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रोज आपण सकाळी असेच मार्केट रिपोर्ट्स घेऊन येत असतो ग्लोबल मार्केटमध्ये काय चालू आहे आपल्या लोकल मार्केटमध्ये काय चालू आहे आणि हे सगळं आपण तुमच्याशी शेअर करत असतो तर भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद